जय शिवराज जय शंभूराजे. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. मी अजिंक्य बालाजी मोरे आज छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षणच नव्हे तर वाढणे याचे कार्य छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. म्हणूनच मी म्हणतो, कोंढाण्यासाठी तानाजी गेला गोडखिंडी समोर बाजी आला. कोंढाण्यासाठी तानाजी गेला गोडखिंडी समोर बाजी आला. महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी आला. स्वराज्य रक्षक संभाजी आला. घोड्याच्या पाठीवर तुफान घेऊन 9 वर्ष जे वादळ सह्याद्रीने आले, त्यांचा पराक्रम पाहून किंवा इंद्रायणीही घरी पडले. त्यांचं नाव ऐकताच भल्या भल्यांना घाम फुटायचा. ज्यांचे नाव ऐकताच त्या आदिलीच्या औरंगजेबालाही घाम फुटायचा. ज्याच्या डरकाळीने दिल्लीचे तख्तही हादरत होते. ज्यांनी एकाच वेळेला 7-7 शत्रूंशी सामना केला. ज्याच्या बलिदानाने घरा घरात प्रति संभाजी निर्माण झाला आणि स्वराज्य अटके पार पसरले. ज्याने शेवटपर्यंत स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही, असा अजिंक्य मृत्युंजय सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. श्री शंभो शिव जातस्य रुद्रा गौरीव राज्य दे यदंकस्य विनोलेख वर्तते कस्य लोपरी. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले. त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांच्या आईचे नाव सईबाई. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहवासात बाल संभाजी महाराज यांचे राजकीय तथा भौतिक शिक्षण झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालवयातच त्यांची आई म्हणजे महाराणी सईबाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केला. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षांचे होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी आपल्या सोबत नेले होते. छत्रपती संभाजी महाराज अत्यंत शूरवीर होते. तसेच त्यांना अनेक भाषा येत होत्या. त्यामध्ये अनेक राजे आणि राजपुत्र होऊन गेले, पण असा एकमेव राजा ज्याने आपले संपूर्ण बालपण आणि जीवन स्वराज्यासाठी घालवले, असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. एक असा योद्धा ज्याने आपल्या कार्यकाळात अनेक युद्ध लढले आणि एकही युद्ध न हारता ज्याने अजरामर इतिहास घडविला. ज्याने मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी एक हाती लढा दिला. ज्याने औरंगजेबाच्या 1,00,000 सेनेची ज्याने वाट लावली. पुढे प्रत्यक्ष समोर मृत्यू दिसत असताना देखील ज्याने स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही, अशा महान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. असे होते छत्रपती संभाजी महाराज सिंहाच्या छाव्यासारखे. मित्रांनो, शेवटी एवढेच म्हणतो, शब्दही पडतील अपुरे अशी शंभू राजाची कीर्ती. शब्दही पडतील अपुरे अशी शंभू राजाची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा छत्रपती. अवघ्या जगाचा छत्रपती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. धन्यवाद.